रहेगा राष्ट्रपिता महात्मा गांधी, फुले शाहू आंबेडकर तेरा नाम रहेगा। अरे हिंसा करू नका, अहिंसेच्या मार्गावर चालले आपण आपल्या भावासंग। तू काय समजला ते हम रिकाम्या जागा भरा। हे प्रसिद्ध शिवी आहे, गोल्डन शिवी आहे, ते हम कोणाला सांगा लागत नाही। 1 करोड द्यायची गरज नाही, 4 आण्यात सांगते कोणी पुढचं काय असं आहे। म्हणून गांधीजीची आम्हाला गरज आहे। नवरा बायकोही भांडू नका, साहित्य संमेलनात संदेश आहे। अरे आम्ही एवढे सप्त खंजेरी वादक एका जागी आलो, नाही तर कीर्तनकार महाराज एका जागी येत नाही। संदीपाल प्रेम, हिंसा करू नका। नवरा बायकोही आनंदाने राहा। जे बायको नवऱ्याच्या घरी नसल त्या बाईना आजच फोन करा, म्हणा हॅलो झोपले का तुम्ही, मी नाही बोलत तुझ्याशी। अहो मला माफ करा, मला माफ करा ना, उद्या मला वर्धेला नेण्याकरता या, साहित्य संमेलनात आपण जोगो जाऊ, हातात हात मिळू। नवराचा टेन्शन पुरं ढिलत होते। गरकन तुमच्या, हो येतो ग मी। किती दिवसापासून टुकू टुकू वानेरा सारखे पाहतात, जुळा ना। अरे सीतेले आणायले रामचंद्र प्रभू, किती कष्ट घेतले। ज्योतिबा सावित्री, श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में, ज्योतिबा सावित्री विदेही। असा होणार नाही जगी महात्मा। ज्योतिबा सावित्री, पूर्ण गाणं म्हणू नको, आपल्याला बंद करावं लागते, संदीपाल घ्यावं लागते। परंतु तुम्हा भावांचं बहिणीचं प्रेम, मायबापाचं प्रेम, आज संदीप तिरमदास कापडे सहाय्यक पोलीस आहेत, खूप प्रेम आहे आमच्या या विचारावर। निरीक्षक पोलीस निरीक्षक वर्धा, एका कुंभाराच्या घरात एक मळक तयार झालं। आज कुंभार नाही धनगर, येळकोट येळकोट, जय मल्हार। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 3 पुरस्कार मिळाले बाबू। संदीप तिरमदास कापडे, ओळखूच येते धनगराच कापडे। वाघ वाघ मारे, मी संदीप कापडे साहेबांना विनंती करतो, एक पुस्तक घेऊन जा माझ आणि शेवटपर्यंत अनटच अनटच निघाले पाहिजे। एक इंजिनियर आता काल मी त्याच्या समारोप 31 डिसेंबर म्हणजे कालचा 31 सेवा निवृत्त प्रोग्राम, मला त्यांनी बोलावलं, गोविंद कदम बीड, भ्रष्टाचाराचा टच नाही झाले। म्हणून तुमच्यात तर कोणी पैसे खात नाही, पण खातही असाल तर उद्यापासून सुधरा। गांधीजीची शपथ आहे, 50 होता, अंगावर कपडे नव्हते, तुमच्या अंगावर 8-8 अंगठ्या, इकडून अंगठी तिकडून अंगठी, इकडे ग्रहाची अंगठी तिकडे त्या ग्रहाची, तरी ऍक्सिडेंट मध्ये गेला एक जण, 8 अंगठ्या घालणारा, आणि फिरतात तर असं वाटते कुष्ठरोगाचे कडून आला काय। संदीपाल महाराज या 5-10 मिनिट माबद्दल कमी बोला, माबद्दल बोलू नका। भारत माता की जय। हे अंजनगावचे अमरावती जिल्हा MH 27 पाशी, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली। भवानी साहित्य संमेलनात आपण सर्व एकत्रित आलो, साहित्यातून माणसं घडतात, जसं सत्यपाल महाराजच्या साहित्यातून सर्व प्रबोधनकार निर्माण झाले। गांधीजी नेहमी म्हणायचे, या देशात सज्जन कमी आहे त्याची मला खंत नाही, पण जे सज्जन आहेत ते एकत्रित नाही। सर्व सज्जनांनी एकत्रित या,
संघटित व्हा, आम्हाला देशाचं काम करायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मनोरंजनाच्या शैलीतून समाजाचं प्रबोधन व्हावं हा आमचा उद्देश आहे भाऊ. वंदनीय राष्ट्रसंतांनी जे साहित्य निर्माण केलं, ग्रामगीता, अनेक साहित्य भाऊ आपल्या आयुष्याला बदलवण्याचं काम करतात. महामानवाचे विचार, जसा छत्रपती शिवाजी महाराज चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात, मुठभर मावळे घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. या शोभानं पूर्ण महाराष्ट्र घडवला. आणि या कीर्तनाची निर्माती ज्यांनी केली बाहो, सत्यपाल महाराजांनी, यांचं विशाल अंतकरण आहे की लाखो विद्यार्थी तयार व्हावे. आणि मनोरंजन हे काही विकत नाही भेटत भाऊ, सहज मनोरंजन घडते. जसं परवा एक म्हातारी बाई बिमार पडली, मग 2-3 दिवस ते दवाखान्यात होती, म्हणून तिचं पोरग रोज डबा घेऊन घरून येत जाय खेळवून. तर एक दिवस तिचा नातू हरकला. अहो म्हणे बाबा, मी आजीले पाहायला येतो, लाईन झाकण. त्यावरिकलं बापासोबत, म्हणे मी पाहतो आजीले, चल म्हणे गळ्या. जसं का दवाखान्यात गेलो तसं वापस आलं रिटर्न. काय राजा म्हणे, बाबा आपल्या आजीचे हाल, त्याला दिसली बुटी, बुटीच्या नाकात नळी, तोंडात नळी, कानात नळी. पोट्ट म्हणे, बाबा आपली आजी डॉक्टरनं चार्जिंगवर लावली म्हणे. मनोरंजनातून भंजन, हसत राहा, खुशीत राहा, म्हणून वाईट व्यसनाचा त्याग करा. दारू, बिडी, तंबाखू, गुटखा, खर्रा, कारण आम्हाला महामानवांनी ते शिक्षण दिलं भाऊ. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. साधू संतांचा विचार आपल्यापर्यंत जावा हा आमचा उद्देश आहे. जरा जोरात आम्हाला बोलो, महात्मा गांधी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, बोलो गाणगे बाबा की जय. मला जी संधी दिली साहित्य संमेलनात, गुरुवर सत्यपाल महाराजांचे मनपूर्वक आभार. पुढील कार्यक्रम आदरणीय महाराज पाहतील. अरे तुला सत्यपालच कुठं असता, हे तर माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, श्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दत्ता मेघे साहेब, सागर मेघे साहेब आणि गिरीश गांधी साहेब, ज्यांनी मला पुन्हा 1 लाखाचा पुरस्कार दिला. ज्या पोराले मारवाडी फाउंडेशनचा, मी नेहमी सांगतो, मारवाड्याच्या अंगाले अंग लावत जा, जैनाच्या अंगाले अंग लावा, जाळा माणूस आला त्याच्या अंगाले अंग लावा. येता बरोबर मेघे साहेबाजवळ बसलो, म्हटलं काही कमी जादा असलं तर डोळे फोळे बिघडले तर दुरुस्त करतो. मी काही कॉल करतो तेही काम माझं होते बाबू, म्हणून मला मी तुम्ही चांगल्या माणसाच्या अंगाले अंग लावत जा. बँकेचा कॅशियर असला त्याच्या अंगाले अंग लावा. फक्त बँकेची कॅशियर लेडीज असली तेव्हा अंगाले अंग लावत जाऊ नका, तेव्हा जन्मभर सुटणार नाही जेलमधून. ते महाराज कसे लटकले झाले डबल बाई, तरी त्यानं तलवारनं कापलात बन, त्याची गेलीच नाही हुकमी. म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू, मी इंजिनियर, त्या बाईले बसवा बरं बाई खाली. हे मॅडम बसून जा, उभं ना करो. मी म्हणतो बसा. ते बाय असं आहे, एखादी बाई उभी राहिली, तुमचं काही पायाचं काम आहे का? तुम्ही बस बाई. मॅडम खुर्ची नाही काय? मागवू का? मिलिटरी मॅन तुम्हीच मला देता. माझ्याकडून पुस्तकं नाही, मी तुमचं नाही खात, नाही तर पेटून घेईन, सांगून देतो. पेटू का? पेटू नाही, तुम्ही तर देशा करता फक्त. थँक्यू, जय हिंद. पुस्तक तर नाही, गजानन हा आहे ना, याचं फेसबुक ऐकलं नाही, ग्रामगीता तर नाही साहेब. तुम्ही देशा करता वेळ दिला, मी मिलिटरी मॅन पोलीसवाले, माय आदर. पेटून रॉकेला या. थँक्यू. नाही नाही, मी आहो ना, कायचं नरेंद्र दाभोळकर मेले अजूनही पता नाही, जा बाबा. मी आहो म्हणता, बसा बसा ना, बसा बसा. अरे त्या बस बरं बाई खाली, त्या बाई मॅडम खाली बसा, उभ्या नका राहू, बसा. पाहिलं काय काही लोकांनी पाहिलं.
मैडम फैडम एक ही नहीं मैडम मांगो मले मालूम है हे मैड भाई च नाव काढलं की पाहिजेच तुमच्या बाहेर कोणती ताकद आहे बाई म्हटलं की एक लाईन तर मारते तुझे देखा तो ये जाना सनम तार होता 96 वर्ष झाले तरी काही काही लोकांची तुझी नजर वेगळी अरे थांब ना गच्ची दाबू काय मी तुई साहित्य संमेलन आहे ना हे कायले घालत तुझी झालं का म्या गाणे लय खतरनाक लिहिलंय परदेशी परदेशी जाना नाही छोड दे छोड दे पिना नाही बच्चे भुके मार के भुके मार के मैं 10 रुपयाचं तर पुस्तक आहे म्या ठरवलं बायको मेली ना मी आता काही जगण्यात मोसम नाही राहिला पण एक मोसम आहे तुम्ही आ ना तुम्ही ऑक्सिजन आ माय विठ्ठल बाप विठ्ठल 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 माझ्या बायकोचं देहदान केलं मला अभिमान आहे मला माझी आई देहदान वडील नेत्रदान आणि मी माझं मृत्यूपत्र तयार केलं मी ज्या दिवशी ज्या जिल्ह्यात गेलो काल बीड जिल्ह्यात त्याच्या अगोदर अमरावती उद्याचा उद्या परत अमरावती जिल्ह्यात दररोज जिल्हा मी ज्या जिल्ह्यात मरण पावलो तिथूनच त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे मला घरी नेऊ नये समाधी बांधू नये मूर्त्या करून धंदा चालू करू नये नाहीतर 2 पुजारी येतील आणि बसतील घंटे आलो सत्यपाल महाराज स्वाहा हो हा हे हो चान नमा याच्या मान नमा तुया मान नमा मी भुकू भुकू मेलो कि बाप हो देव बाजारचा भाजीपाला म्हणी नाही भाव म्हणे माझा गाडगे बाबा सांगून गेला माणसा देव आहे आणि आता इंजिनियर उदयपाल वणीवरून आले तुम्ही सांगा देव काय चाहता येईन कोयल्यात देव पाहिला कोयला इंजिनियर कोयल्या खदांचा आहे ना थोटे घे ना 2 मिनिट भाऊ अरे अवघ्या लोकांच्या समोर तो आलं फेसबुक दिसलं पाहिजे लग्न झालं त्याच्याबद्दल नाही म्हणत मी लग्नाचं पोरग तबला वादक आहे आदिवाशाचं आहे 25,000 रुपये महिना पडते फायदा हे सोबत लोक कोणी तर भेट जा रोशनराव हे कोळ्याचं आहे कोळी पवनपाल फुकट हे रामपाल आहे हे संदीप पालचा पोरगा आहे म्हणजे माला नातू म्हणजे नातू म्हणजे जातीचा नाही हा तर मराठा आहे संदीप पाल कुणबी आहे हा शिंपी आहे तर हा कोळी आहे तर हे आदिवासी आहेत तर थोटे भाऊ कुणबी आहेत दीपक पाल तेली तेली प्लस कुणबी तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवल्यावर कोण लिहिले संत जगनाळे बाबा म्हणजे कुणब्याचे डुबवले तेल्यानं पुन्हा रिपीट केले म्हणजे तेली प्लस कुणबी इज इक्वल टू शिंपी हा प्रजल कोण्या जातीत तेली तेलाईच मार्केट चांगलं आहे 30 फूट मागं दब्याचं काम नाही आणि हे भीमाचं कीर्तनकार आहे निळ्यात भगवी आली भगव्यात निळी गेली लोक कपड्यासाठीच भांडून राहिले जय हो पठाण दीपिका पादुकोण आणि हिरो कोण कॅमेरामन हिरो कोण तिकडे दीपिका पादुकोण हिरो कोण कॅमेरामन बोला लोकर शाहरुख खान पुस्तक या पोरग हुशार आहे ये ना अबे तू तुम्ही येणार राजा शाहरुख खान कोरळ भाऊ आहे बाबू पाहिजो मेहनत करजो कष्ट करजो कोणत्या फोरी फोरीच्या नांदी येऊ नको नाही तर फोटो काढता काढता अभिनंदन हे सांगा जीवनावर ते जीवनावर सांगा रामपाल महाराजांनी लिहिलं ना हे पुस्तक रामपाल महाराजांनी लिहिलं माझ्या जीवनावर प्रबोधन सम्राट आणि एक पुस्तक लिहिलं नरेंद्र इंगळे बोले तैसा चाले ओके तसं बाकी बरोबर यायले पुस्तक दे मावशाने एकटे आले की दोघं आले देहदान केलं नेत्रदान खाली येऊन पायाला
काय आडनाव लाखड पूर्ण शेतात टाकली सर्जराजी बडे लाखड शेतामध्ये टाकली आणि वडिलांचे पूर्ण डोळे दान केले क्या बात है किती शिकलेले चौथा वर्ग झाले तुम्ही किती शिकले मॅट्रिक केलं तरी अक्कल आहे हे सुशिक्षित असून या बेकार नदीत राखणे ते आणि विनोबा भावेची नदी खराब करून टाकते सर्वोदयी कार्यकर्ते विनोबा भावे गांधीजी क्या बाप आहे आज तर चंदनाचा सुगंध झाला सत्य पाल्य जय गुरु जय गुरु जय हिंद बसा चालू दे पुस्तक अरे हे असं आहे हरी तुझ्या मुरलीत काय मना मोहित झाले कृष्णा तुझ्या मुरलीत काय एकदा आवाज बोलो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय आचार्य विनोबाजी की जय मी वणीतलं पासिंग आहो यवतमाळ जिल्हा MH 29 आमच्या गावातले म्हणतात ज्याचं नाही कोणी त्यांना जाऊ वणी पण मी आलो वर्धेत आणि तुम्ही वर्धेतले पावन लोक कारण हा जिल्हा म्हणजे पावन जिल्हा आहे दादा काकांकडे द्या हा जिल्हा पावन जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंतांनी क्रांती केली चिमू राष्ट्रीचा संग्राम राष्ट्रसंतांनी याच जिल्ह्यातून केला अरे विदर्भामध्ये 1942 सालचा लढा महाराजांनी केला महाराजांचं भजन एक एक क्रांतिकारी भजन होत महाराजांनी सरळ सरळ भजन लिहिले कि गुरुदेव तुम्हारे दर्शन से आपल्या मनाचा मैल दूर करायसाठी आम्ही एवढं साहित्य संमेलन घेतो का बरं साहित्य संमेलन महाराज एक साहित्यिक होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उत्तम साहित्यिक होते व्याकरणपटू होते राष्ट्रसंत तोडा नाही अक्षर कवी फिरके न देखा बाचके महाराजांनी स्वतःची लेखणी कधी मोडली नाही जे लिहिलं ते फायनल केलं महाराज म्हणतात मैं क्यों काव्य करू क्या कमी है ग्रंथन की पर मैं नहीं करता यह सब कुछ प्रभु धार पाहता है मन की गुरु ते महाराजांचं भजन आहे हर देश में तू हर भेष में तू साहित्य संमेलन आणि मी तेच सांगतो महाराजांचं कारण महाराजांनी प्रत्येक भाषेत भजन लिहिले मी महाराजांचं एक भजन म्हणायचो नेहमी कारण महाराज एका भाषणात बोलले हमें हर भाषा का ग्रंथन जोडणं आहे तर महाराजांचं मराठी भजन आहे की बसलास कशाला आळशी बनायला चाल पुढं देशाचं काम करायला मी या भजनाला तेलुगू मध्ये म्हटलं मराठी भजन माझा तेलंगणामध्ये कार्यक्रम होता तिथं तेलुगू चालते मराठी समजत नाही ते मराठी भजन तेलुगूत म्हटलं की कुसुन नऊ येंदकू इथं कोणाला तेलुगू येत नाही ना मग जमलं चुकलं तरी चालते की कुसुन नऊ येंदकू आलसिये तंदकू मुनगाट की देशम पाणीचे तंदकू चाल पुढ देशाच मग ह्या भजनाला मी हिंदीत ट्रान्सलेट केलं मराठीत भजन हिंदी मध्ये की बैठा है काय को बैठा है काय को अरे आलसी बनने को चल आगे देश का काम करने को मग त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं काय सांगताय उद्या चालून महाराजांचं साहित्य सांगायसाठी बाहेर देशात जायचा योग येईल मग हे मराठी भजन इंग्रजीत म्हटलं की why are you sitting to being a lazy come forward do the work of a country मी जास्त वेळ घेत नाही मला माझे गुरुवर्य सत्यपाल महाराजांनी चान्स दिला कारण या साहित्यानं वाचवलं ग्रामगीतेनं मला वाचवलं मी माझ्या जीवनात सत्यपाल महाराजांनी ग्रामगीता जर नसती आली तर मी दारू पिऊन पडलो असतो कारण माझ्या घरी आई नोकरीवर होती कनिष्ठ प्रशासन अधिकारी वडील बॉम्ब फॅक्टरीमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीला होते पेमेंट काही कमी नव्हतं पण महाराजांचा हात माझ्या डोक्यावर पडला
मला जागेवर ठेवलं. मी जास्त वेळ घेत नाही, माझे लांबलेले शब्द थांबवतो, माझ्या गुरुवर यांना ऑनलाईन आणतो, मी ऑफलाईन होतो. जय गुरु. आणि जास्त जर मी वेळ केला तर बेलाईन तुम्ही व्हाल. मग त्यापेक्षा मला जे संधी दिली आदरणीय गजानन नारे साहेबांचा मला कॉल आला. आणि आयोजक मंडळी, मी अध्यक्ष आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई, उषाताईजी तांबे तांबे, मी ताईंना धन्यवाद देतो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई, आमचे कार्याध्यक्ष आहेत प्रदीपजी दातेसाहेब, सरचिटणीस विलायत भाऊ मानेकर तथा मेघेसाहेब. आज एवढं 86 वय, तब्येत बरोबर. राष्ट्रवंदना झाल्याशिवाय जाऊ नका. पूर्व संध्याकाळ आहे, म्हणजे सत्यपालचा कार्यक्रम उद्या छोटे दादा आहे. सामुदायिक प्रार्थना आहे, प्रार्थना झाल्याशिवाय जाऊ नका. पण ज्यांनी एवढं मोठं स्टेजची उभारणी देखभाल केली, असे महेश दादा मोकलकर, संजय दादा तिवरकर आणि आजच्या कार्यक्रमाला ती गावकर आहेत, संजय भाऊ इंगळे ती गावकर माझे कार्यक्रमाचे स्नेही आहेत. अनेक वेळा सागर साहेबाकडे मी आलतो, दत्ता भाऊकडे, तेव्हा मग कार्यक्रमात भेटले. प्रवीण सावरकर, त्यांचे वडील ड्रायव्हर होते, त्यांचंही लहानपणापासून प्रेम आहे. सर्वांना धन्यवाद देतो. मला 500 रुपये पाठवले डॉक्टर, मला आता सर्वांचे नावं येत नाही, मी आभारी आहो, सुखदेवराव उईके, असे अनेक मित्रमंडळी आहेत जे बाहेर देशामध्ये आहेत, तिथूनही कार्यक्रम पाहतात. सर्वांना धन्यवाद देतो. आणि राष्ट्रवंदनेकरता सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभे राहा. आदरणीय बेलखोडे साहेब आजच्या कार्यक्रमात हजर झालात, सर्वांना धन्यवाद. सर्व सर्वांनी रांगेमध्ये सावधान मध्ये उभं राहायचं आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म रूप को दिल से रहे प्यारा. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी, सत्यशीला निर्मल मन से वीरों को उपजानी, सद्गुण हो या देश की जनता, जीवन सुख सजवानी, रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी, विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, स्पृश्या स्पृश्या के अवसारा, देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही शत्रु को दशाने, तुकया दास कहे स्मृति हो सबको भक्ति कराने, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. कार्यक्रमाच्या शेवटी त्रिवार जय घोष असतो. दीपक भांडेकर महाराज जय घोष घेतील. उद्याचा कार्यक्रम आदरणीय
भाऊसाहेब तुटे यांच्या सप्तपंचवीर प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यापूर्वी सामुदायिक प्रार्थनेचा सुद्धा कार्यक्रम आहे, तेव्हा सर्व आपल्या वर्धावासियांना विनंती आहे की सर्वांनी न चुकता या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. त्यानंतर जयघोष. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. ओलोजी श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. वैराग्य मूर्ति गाडगे बाबा की जय. महात्मा गांधी की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय. भारत के सभी साधु संतन की जय. आज के आनंद की जय. जय गुरुदेव.